संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांना गुरु मानणारे, जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, संत शिवालाल महाराज, हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, या सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम करतो। आजच्या सभेचे अध्यक्ष आणि आमचे प्रेरणास्थान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते, अध्यक्ष, संस्थापक श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर, वंचितांचे नेते माननीय अण्णाराव पाटील, सर्व उपस्थित मान्यवर बंधू, विचारपीठातील सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, आज 70 वर्षापासून आपण वेगवेगळ्या पक्षाचं सरकार बनतो बघतोय, परंतु 70 वर्षामध्ये गरिबांचे दुःख दूर झाले नाही। दिवसेंदिवस गरीब हा गरीब होतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, शेतमजुराची तर दशा अतिशय दयनीय आहे, तरुणांना रोजगार नाही, कोणाला काम नाही आणि अशा प्रकारची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंड 18:3 मध्ये लोकशाहीच्या पूर्वशर्ती या नावाचं भाषण, त्याचं पब्लिकेशन स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारने केलेलं आहे। त्याचे 4 मुद्दे आपल्या समोर मांडतो। पहिला मुद्दा, लोकशाहीमध्ये भयानक विषमता असता कामा नये। 70 वर्षामध्ये ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि बीजेपी सेनेच्या सरकारने भयानक विषमता निर्माण केलेली आहे, विषमतेची दरी कमी करण्याऐवजी दिवसेंदिवस 70 वर्षामध्ये दरी वाढवलेली आहे, कारण लोकशाहीमध्ये दरी असता कामा नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात आणि या देशामध्ये दरी वाढवण्याचं काम होत आहे। दुसरी गोष्ट, लोकशाहीमध्ये घराणेशाही असता कामा नये। बाळासाहेब म्हणतात की लोकशाहीमध्ये महाराष्ट्रामध्ये 169 घरामध्ये घराण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची सत्ता एकवटलेली आहे, बाकीच्या लोक सगळे वंचित आहे। मराठ्यामधले फक्त 169 घराणे राजकीय दृष्ट्या सगळं लाभ घेतलेले आणि बाकी सगळे मराठे आणि बहुजनाची तर सांगता सोयच नाही अशी स्थिती झालेली आहे। तिसरी गोष्ट, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे, परंतु या देशामध्ये पक्षाची नावं वेगवेगळी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, नावं वेगवेगळी आहे, आतून एक आहे, देशाची संपत्ती लुटत आहे आणि आपल्या वंचित समाजाला गुलाम बनवत आहे। आणि जेव्हा लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एक होतात तेव्हा समाज गुलाम होतो, माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो। चौथी गोष्ट, बाबासाहेब सांगतात लोकनिष्ठा असली पाहिजे, कोणावरही अन्याय झाला तर तो अन्याय माझ्यावर होतोय या भावनेने अन्याय निवारण्यासाठी लोक पुढे आले पाहिजे। या देशामध्ये बंधुभाव वाढण्याऐवजी द्वेष निर्माण करण्याचं काम होतोय। या देशामध्ये आमचे बांधवाला काय खायचं काय नाही खायचं हे सरकार ठरवतंय आणि इतक्या भयानक पद्धतीनं आम्हाला छळण्यात येत आहे की आम्ही माणसं आहोत असं अस्तित्वच आमचं नाकारण्यात येत आहे, आम्हाला जनावरच समजण्यात येत आहे। आणि म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार बॅरिस्टर ओएसी साहेबांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करून सत्ता बहुजनाच्या हातामध्ये घेऊन
आपल्याला आपलं कल्याण करायचं आहे. आतापर्यंत मतदान आपलं, मताचा अधिकार आपला, आणि सत्ता कोणाची माझ्या बांधवांनो? सत्ता प्रस्थापित लोकांची, प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांची. आता बाळासाहेबांनी ठरवलंय आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी ठरवलं आणि सर्व बहुजन समाजाने एक जुटूने जे संविधानिक अधिकार आहे त्या अधिकारावर एकत्र येऊन या देशामधला वंचित एकत्र एका विचारावर आलेला आहे आणि तो विचार समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाचा विचार आहे. जर या देशातून गरिबी जर नष्ट करायची असेल, बेकारी नष्ट करायची असेल, भ्रष्टाचार नष्ट करायचं असेल, सगळ्यांना शिक्षण आणि सगळ्यांना सुख आणि आनंद निर्माण करायचं असेल तर वंचितांच्या हातामध्ये सत्ता द्यायची आहे आणि आपलं कल्याण आपणच करायचं आहे. वेळेअभावी मी जास्त बोलू शकत नाही. जय भीम, जय सेवालाल, धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, माझं चिन्ह आहे सत्तेची चाबी. चाबी या निशाणीच्या समोर बटन दाबून मोहन राठोड जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, मी स्वतः, आपण मला निवडून द्यायचं आहे आणि आपला आवाज, सर्व बहुजन वंचित समाजाचा आवाज बुलंद करायचा आहे अशी कळकळीची विनंती आपल्या समोर मी करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. यानंतर भारतीय बहुजन सभेचे अध्यक्ष कृपया यांनी मंचावर यावं. यानंतर प्राध्यापक श्याम मुंडे अध्यक्ष सत्यशोधक शिक्षण सभा महाराष्ट्र यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो.